पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी दिन सोनियाचा 20-21 दिवस हे वारकरी आता पायी चालत पंढरपूर येथे पोहोचलेले आहेत. आषाढी एकादशी दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी हे वारकरी आता पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत. आषाढी वारीचं नेमकं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या रथापाठीमागे 4 क्रमांकाची दिंडी उखळीकर दिंडीचे मालक बाळासाहेब उखळीकर महाराज आहेत. माऊली, आषाढी वारीचं नेमकं महत्त्व काय, याबद्दल काय सांगा? आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग, कारण हे आषाढी एकादशीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व स्वतः भगवान श्री पंढरीरायांनी सर्व जनतेला सांगितलेलं आहे की बाबांनो, मी तुम्हाला मानव जन्म दिला आहे, पण तो त्या मानव जन्माची इति कर्तव्यता कशात असेल तर पंढरीला येण्यामध्ये आहे. आणि ही पंढरी निर्माण खास तुमच्या करताच मी निर्माण केली आहे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी. कारण पंढरी क्षेत्र हे असं आहे, ऐका पंढरीचे मेहमान राहुल तितुके प्रमाण, तेथील तृणा आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरी क्षेत्राचं महात्म्य असं आहे महाराज, गोदावरी चालीची एक मासा, वाराणसी चालीची एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. कारण पंढरपूर क्षेत्राचं महत्त्वच असं आहे. गोदावरीला जाण्याचं जे पुण्य आहे ते वाराणसीला एका दिवसाचं पुण्य प्राप्त होतं. आणि घरातून आपण मी पंढरपूरला चाललो असं म्हणून घरातून दरवाज्याबाहेर जर पाऊल टाकलं तर तेही पुण्य तेवढ्या समान आहे. म्हणून पंढरी क्षेत्राचं महात्म्य फार मोठं आहे. आणि पंढरी क्षेत्रामध्ये कोणीही आला तरी सर्वसामान्य जीवांना या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो. जरी भगवान परमात्म्याच्या भेटीची आवड तर अंतःकरणामध्ये आहेच, परंतु जरी त्यांच्या पायाचं दर्शन नाही झालं तरी लोकांची भावना या पंढरी क्षेत्राबद्दल अशी आहे की तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस. आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा, कारण पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. जीवनामध्ये नुसतं पंढरपूर पंढरपूर असं जरी म्हटलं तरी पापाचा नाश होतो. महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर पाप राहूच शकत नाही. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिक रायाचं दर्शन, चोखोबरायांचं दर्शन, नामदेवरायांचं दर्शन आणि मग भगवंताचं दर्शन, एवढा हा वारीचा नियम आहे. कारण पंढरीची वारी आहे माझे घरी. जीवनामध्ये अनेक न करी तीर्थव्रत, लक्षात घ्या. पंढरी क्षेत्राचं महात्म्य असं असल्यामुळं आम्ही पंढरपूरलाच का येतो तर खास जीवनाचा उद्धार, मानवी जन्माची ती कर्तव्यता, तुका म्हणे जन्मात आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखिल्या, एक विठ्ठलाची देखिल्या जन्माचे सार्थक. तुकोबाराय म्हणतात की आमच्या जन्माचं सार्थक झालं आणि म्हणून जन्माची इति कर्तव्यता, जन्माचं सार्थकत्व कशात असेल तर फक्त श्री पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनामध्ये, त्याच्या भेटीमध्ये आणि पंढरी क्षेत्रामध्ये येण्यामध्ये. आणि म्हणून आज आम्ही श्री क्षेत्र आनंदी ते पंढरपूर महावैष्णव ज्ञानोबा यांच्या समवेत नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. जीवनामध्ये सुख फक्त संताजवळ आहे आणि देवाजवळ आहे, आणि सुख देवाजवळ असल्यामुळं आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. सुख मिळवण्याकरता आम्ही सर्व भाविक मंडळी, भक्तमंडळी अगदी ज्ञानोबरायांच्या समवेत आमचा उद्धार करून घेण्याकरता आम्ही पायी वारी करत, नाचत बागडत, आनंदाने उड्या मारत, गाये नाचे उडे आपली या छंदे आणि मनाचे आनंदी आवडीने. आणि म्हणून आम्ही पंढरपूरला येतो. आम्ही काल दशमीला संध्याकाळी ज्ञानोबरांच्या समवेत पंढरपूरला आलेलो आहोत. आणि पंढरपूरला आल्यानंतर आज नगर प्रदक्षिणा करून आता फराळाची आपली पंगत आहे, महाप्रसादाची पंगत बसली आहे, आपला गजरे होत आहे. आणि असा आनंद सोहळा जगाच्या पाठीवर फक्त पंढरपूर या ठिकाणीच आहे. कारण संतांच्या संगतीमध्ये आम्ही वारी केल्यामुळं आमचं जीवन कृतार्थ झालेलं आहे. आणि म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छेचे पावलो आणि तुका म्हणे धन्य झालो. आणि म्हणून अशा या पंढरी क्षेत्रामध्ये आम्ही येऊन आमचा उद्धार करून घेत आहोत. अशा प्रकारचे जीवनामध्ये आम्हाला
असेच वरचेवर दिवसेंदिवस आमची सेवा भगवान परमात्म्याने आमच्याकडून करून घ्यावी हीच श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी श्री गुरु केदारी महाराजांच्या चरणी इच्छा प्रकट करतो. महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड, मिस कॉल द्या बँक ऑफ महाराष्ट्र. आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो. आजपासून चातुर्मास सुरू होते, चार महिन्याचा चातुर्मास पंढरपूर मध्ये कसा होतो? आजपासून या ठिकाणी चातुर्मासाला आरंभ होत आहे. तर प्रत्येक मठामध्ये कीर्तन, जागर, त्याचप्रमाणे प्रवचन अशा प्रकारचे सेवा सुरू होतात. या ठिकाणी जवळजवळ चारही महिने जगद्गुरु तुकोबारांच्या गातावरल्या भजनाचे कार्यक्रम होत असतात. त्यानंतर आता उद्यापासून चार महिने म्हणजे पौर्णिमा प्रतिपदा ते नवमी शुद्ध नवमी श्रावण, त्यानंतर परत श्रावण शुद्ध त्रयोदशी ते भाद्रपद शुद्ध, परत भाद्रपद शुद्ध त्रयोदशी ते अश्विन शुद्ध दसरा इथपर्यंत, आणि अश्विन द्वादशी त्रयोदशीपासून ते कार्तिकी शुद्ध नवमीपर्यंत असे चारही महिने पंढरी क्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या गाथा भजनाचा जय जयकार असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपापल्यापूर्ण संपूर्ण या मठामध्ये आपापल्यापूर्ण आपापले महाराज मंडळी. चातुर्मास म्हणजे नेमकं काय असतं आणि ते का करतात? चातुर्मास म्हणजे देवाचा रहिवास. चार महिने आपण देवाच्या संगतीत राहायचं आणि देवाच्या संगतीत राहून आपण आपला उद्धार करून घ्यायचा प्रयत्न करायचा. मोक्ष म्हणजे काय? भगवान परमात्म्याची भेट होणं आणि त्यांचा कृपा प्रसाद होणं हाच मोक्ष आहे. आणि तेवढ्या करतात ज्या साधना केल्या जातात त्या साधनेला चातुर्मास म्हटलं जातं. आणि तो चातुर्मास या पंढरी क्षेत्रामध्ये दरवर्षी भव्य दिव्य प्रमाणात होत असतो. अशा प्रकारे आज एकादशी देवशयनी एकादशी आहे. आणि नंतर कार्तिकी वारीला त्या ठिकाणी कार्तिकी वारी झाली की लगेच भागवत निद्रावस्थेत असतात. आणि कार्तिकी वारी झाली की भगवान परमात्मा ज्ञानोबाऱ्यांच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता पंढरी क्षेत्र सोडून आळंदी क्षेत्राला मुक्काम करत दर मुक्काम मजल करत दरवर्षी जात असतात. आणि तिथून ज्ञानोबाऱ्यांचा समाधी सोहळा संजीवन समाधी सोहळा पार करून परत पंढरी क्षेत्रामध्ये येतात. पण आल्यानंतर देवाला करमत नाही आणि म्हणून कार्तिक मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष वद्या अमावस्यापर्यंत भगवान परमात्म्याला करमत नाही म्हणून देव विष्णुपदाला जाऊन बसतात. आणि मग त्या ठिकाणी विष्णुपदाला जाऊन अमावस्याला संपूर्ण महाराज मंडळी दिंडी घेऊन भगवंताला आपण मंदिरामध्ये आणतो आणि देवाचा रोसवा काढतो. अशा प्रकारचा कार्यक्रम फार आनंदाचा आणि स्फूर्तीदायक असतो. तो कार्यक्रम पाहण्याकरता अनेक भक्तमंडळी या ठिकाणी पंढरपूरला येत असतात. असे पंढरी क्षेत्राचं महात्म्य आहे. आणि म्हणून पंढरशी जारे आल्यानो संसारा देनाचा सोयरा पांडुरंग, तो भगवान परमात्मा सर्वसामान्य भक्तांची वाट पाहतो. वाट पाहे उभा भक्त भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी होतावी. धन्यवाद महाराज. अशा प्रकारे राज्यभरातून आलेले लाखो वारकरी आता पंढरी नगरीमध्ये विसावलेले आहेत. आज आषाढी एकादशी आणि दुपारची ही फराळाची पंगत आपण या ठिकाणी पाहतोय. ही पंगत या ठिकाणी सुरू आहे. आषाढी एकादशीचे सर्व अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास. धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पंढरपूर.